अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भूमिकेला केंद्र सरकारनं पाठबळ दिलंय. सर्व विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारचा निर्णय उच्च शिक्षणाच्या दर्जावर परिणाम करणारा आहे आणि तो विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही अशी भूमिका UGC गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा यंदा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र ऑक्टोबरमधील परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना 11वीला प्रवेश मिळणार का याबाबत शंका आहे. 5 वर्षांपूर्वी मंडळानं नियमात बदल करून फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्यास सुरुवात केली. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षांचे निकाल दरवर्षीपेक्षा उशिरा जाहीर झाले. ठाण्यात काल अचानक एका कारनं पेट घेतली. मुंबई नाशिक हायवेवरच्या साकेत ब्रिजवरून मुंब्रा इथून ही कार येत होती. मात्र अचानक या कारनं पेट घेतल्यानं एकच खळबळ माजली. शॉर्ट सर्किटमुळे या कारला आग लागल्याचा संशय आहे. तर सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गणेशोत्सवासाठी कोकणाकरता ST गाड्या सोडण्याचा निर्णय ST महामंडळानं घेतलेला असला तरी कोरोना चाचणीच्या अटीमुळे प्रवाशांचा या फेऱ्यांना विशेष प्रतिसाद मिळालेला नाहीये. 12 ऑगस्ट नंतर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यासच प्रवाशाची मुभा आहे. तर महामंडळानं 21 ऑगस्ट पर्यंत गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय. मात्र या गाड्यांना फारच कमी प्रतिसाद मिळालाय. दरम्यान एकाच घरातून गावी जाणाऱ्या 4 ते 5 जणांना कोरोनाच्या प्रत्येक चाचणीमागे पैसे अदा करताना मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे यापुढे कोकणात जाणाऱ्यांची संख्या देखील फारच कमी असेल असा अंदाजही व्यक्त केला जातोय. पावसाळ्यामध्ये कोकणातील घाट रस्त्यांवर नेहमी दरड कोसळते. आंबेनळी घाट, भोरघाट आणि कशेडी घाट हे दरड कोसळण्यासाठी सर्वश्रुत आहेत. काही दिवसांपूर्वी रात्री कशेडी घाटात दरड कोसळली होती आणि तब्बल 10 ते 11 तास वाहतूक ठप्प झाली होती. सध्या गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र आताही परिस्थिती जैसे थेच आहे. याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. चौपदरीकरणाच्या कामात डोंगराच्या पायथ्याशी मोठमोठ्या दगडी रचून ठेवल्यानं कशेडी घाट इथं पुन्हा दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी कोरोनाच्या 440 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 20,000 पुढे गेली आहे. तर काल दिवसभरात 29 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर कोरोनावर मात करणाऱ्या 500 रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी कोरोनाचे 330 नवे रुग्ण सापडले तर 9 जणांचा मृत्यू झालाय. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या आता 23,547 इतकी झाली आहे. तर 475 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि 4,202 ऍक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 19,757 झाली आहे. तर काल 317 नवे रुग्ण सापडले आणि 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या 493 झाली आहे. आता सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे. घाऊक बाजारात डाळी आणि कडधान्यांचे भाव स्थिर असतानाही किरकोळ बाजारपेठेत मात्र ते महागले आहेत. छोट्या व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन दरम्यान झालेली आपली तूट भरून काढण्यासाठी डाळी आणि कडधान्यांच्या दरात वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सामान्यांचं बजेट कोलमडलंय. लॉकडाऊनपूर्वीच्या डाळी कडधान्यांचे दर पाहता त्याच्या दरात 15 ते 20% वाढ झाली आहे. कोरोनामुळे सर्वच व्यापार उद्योग नोकरधंद्यांची गणितं बदलून गेली आहेत आणि गेल्या अनेक महिन्यांपासून बाजारपेठा दुकानंही बंद होती. आता अनलॉक केल्यावर काही प्रमाणामध्ये दुकानं सुरू झाली. मात्र अन्नधान्याच्या सगळ्याच वस्तूंचे दर वाढलेत. मुळात या कोरोनाच्या काळामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध कॅल्शियम प्रथिनयुक्त पदार्थ खाण्यावर भर दिला जातोय. तसंच श्रावणात अनेक जण मांसाहार करत नाही, त्यातच पालेभाज्यांचे भावही कडाडलेत आणि या सर्वच कारणाने गेल्या काही दिवसांमध्ये डाळी कडधान्यांची मागणी वाढली आहे. दरम्यान हे दर नेमके किती न वाढलेत पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून. तुरडाळ आधी 90 रुपये किलो होती, ती आता 110 रुपये किलो झाली आहे. तर मूग डाळ आधी 110 रुपये किलो होती, आता ती 125 रुपये किलो झाली. चणा डाळ आधी 60 रुपये किलो होती, आता ती 80 रुपये किलो झाली आहे. तर हिरवा वाटाणा आधी 140 रुपये किलो न होता, आता तो 160 रुपये किलो झालाय.
तर सफेद वाटाणा आधी 90 रुपये किलो होता, आता तो 100 रुपयांवर गेला। चणा आधी 65 रुपये किलो होता, आता तो 80 रुपये किलो झालाय। तर चवळी आधी 100 रुपये किलो होती आणि आता ती 120 रुपये किलो इतकी झाली आहे। मटकी आधी 110 रुपये किलो होती, आता ती 125 रुपये किलो झाली आहे। यानंतर पुन्हा घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। बदलापुरात गेल्या 24 तासांमध्ये आणखी 61 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 3,276 झाली आहे। तर यापैकी 2,836 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय आणि 384 रुग्णांवर उपचार सुरू आहे। उल्हासनगरात गेल्या 24 तासांमध्ये 46 नवे रुग्ण सापडले, तर शहरातील रुग्णांची एकूण संख्या 7,258 झाली आहे आणि आतापर्यंत शहरामध्ये 6,763 रुग्ण कोरोनामुक्त झाले। तर उल्हासनगरातील कोविड रुग्णालयामध्ये 327 रुग्णांवर उपचार सुरू आहे। अंबरनाथमध्ये काल दिवसभरात कोरोनाच्या 35 नव्या रुग्णांची भर पडली आहे, यामुळे अंबरनाथमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 4,393 गेली आहे। तर आतापर्यंत शहरामध्ये 3,880 रुग्ण कोरोनामुक्त झालेत आणि शहरात सध्या 342 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील 114 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 18,081 एवढी झाली आहे। तर यापैकी 13,254 जणांनी कोरोनावर मात केली आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील विविध रुग्णालयामध्ये सध्या 4,255 रुग्णांवर उपचार सुरू आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 574 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 16,536 झाली आहे। तर जिल्ह्यामध्ये दिवसभरात 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि आतापर्यंत 638 रुग्णांचा इथं मृत्यू झालाय। नागपुरात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण घटलेलं आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढली आहेत। तर नागपूरचा रिकव्हरी रेट हा 47.11% इतका खाली आलाय। 31 मे पर्यंत नागपूरचा रिकव्हरी रेट हा 71% जास्त होता। नागपुरात काल एकाच दिवशी पुन्हा 727 नवे रुग्ण सापडले, याशिवाय 18 जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 420 वर गेलाय। तर एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 11,709 इतकी झाली आहे। नागपूरमध्ये आठवडाभरात शासकीय रुग्णालयामध्ये 67 डॉक्टर आणि 33 नर्सेसना कोरोनाची लागण झाली आहे। तर नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयातील डॉक्टर्स आणि परिचारिकांभोवती कोरोनाचा विळखा हळूहळू वाढतोय। अनेक आरोप आणि धमक्यानंतरही इथले डॉक्टर आणि नर्सेस रुग्णसेवेला प्राधान्य देत आहेत। अनेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते लगेचच रुग्णसेवेला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतंय। खासदार नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं तसंच फुफ्फुसावर परिणाम झाल्यामुळे उपचारासाठी तात्काळ मुंबईला हलवण्यात आलंय। खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांचे पती आमदार रवी राणा हे सुद्धा मुंबईकडे रवाना झाले, तर मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। राज्यातील प्रार्थनास्थळं आणखी काही दिवस बंदच राहणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। प्रार्थनास्थळं उघडण्यासाठी परवानगी दिली तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे, त्यामुळे परवानगी देऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे। 15 ते 23 ऑगस्टपर्यंत पर्युषण पर्व आहे, या निमित्तानं मंदिरात जाऊन पूजा करण्याची परवानगी जैन समाजानं मागितली होती। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केलाय। रावसाहेब दानवे आणि मुलगी संजना यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केलाय। आता एक ब्रेकिंग न्यूज आहे, जयंत पाटील यांनी पक्षातल्या इनकमिंग बद्दल एक मोठं विधान केलंय। राज्यातील अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षात परत यायचंय, विशेषतः जे भाजपमध्ये गेले ते संपर्क करतायत असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। ज्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला ते संपर्क करतायत, त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे असं देखील जयंत पाटील म्हणाले। तर जे भाजपमध्ये जाऊन आमदार होऊ शकले नाही अशांना पक्षात येण्यास अडचण नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे आता हे नेते पक्षात राष्ट्रवादीमध्ये येतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल। बरेच महाराष्ट्रातले कार्यकर्ते नेते यांना पक्षात परत यायचं आहे, विशेषतः
आता भारतीय जनता पक्षात जे गेलेले आहेत काही आमदार आहेत आणि काही कार्यकर्ते प्रमुख आहेत ज्यांना मागच्या निवडणुकीत अपयश आलं असे बरेच कार्यकर्ते संपर्क करतायत आणि त्यांच्यासाठी त्यांची इच्छा आहे की पुन्हा राष्ट्रवादीत काम करूया म्हणून. पण बाकीचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा सल्लामसलत चालू. यानंतर पुन्हा घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. काल रात्री शरद पवार यांची भेट घेऊन पार्थ पवार सिल्वर ओकच्या बाहेर पडले. जवळपास 2 तास पार्थ पवार हे शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी होते. तर या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली ते मात्र कळू शकलं नाही. 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पार्थ पवारांवर टिप्पणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व घडामोडीनंतर पार्थ पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे. ही भेट विकास कामांसंदर्भात असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. इतर कोणत्याही विषयावर मात्र सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय. तर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात पार्थ पवार यांना शरद पवार यांनी खडे बोल सुनावले होते. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. या सर्व घडामोडीनंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची ही भेट झाली आहे. पार्थ पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीनं मात्र या वृत्ताला इन्कार केलाय. तर अशा स्वरूपाची कोणतीही नाराजी पक्षात नसल्याचा खुलासा पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय. अजित दादा पण दुखावले गेलेले नाहीत, कोणीच दुखावले गेले नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत हे कुटुंब आणि कुटुंबामध्ये जे आहे एकमेकाला बोलण्याचं त्यांना सुचवण्याचं त्यांना समजवण्याचं काम वरिष्ठ माणसं करतच असतात. गणपती विसर्जनानंतर महाविकास आघाडीचंही विसर्जन होईल अशी भविष्यवाणी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली आहे. पार्थ पवारांच्या वक्तव्यावरून झालेल्या राजकीय गदारोळाचा संदर्भ देऊन त्यांनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान कोरोना संकटात राजकारण करू नका, एकत्र येऊन काम करा असा सल्ला एकनाथ शिंदेंनी आठवलेंना दिलाय. आयुक्त तुकाराम मुंडेंनी वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला मोठा दणका दिलाय. नागपुरातील रस्ता खोदला म्हणून या कंत्राटदाराला 1,92,000 दंड ठोठावण्यात आलाय. महापालिकेची परवानगी न घेताच परस्पर रस्ता खणल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हलगर्जीपणा केल्यानं मंगळवारी संबंधित झोनच्या 3 अभियंत्यांना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.